प्रत्येक पतसंस्थेमध्ये दोन प्रकारचे कर्मचारी तुम्हाला पाहायला मिळतात. एक प्रकारचा कर्मचारी असतो की जो सॅलरी प्रचंड घेत असतो पण त्याचबरोबर त्याचे आउटपुट सुद्धा प्रचंड देत असतो, हेवी देत असतो. अशा प्रकारचे हेवी ॲसेट असणारे कर्मचारी सुद्धा असतात. सेकंड प्रकारचे ॲसेट्स असतात कर्मचारी आपण ज्याला म्हणतो, ते सॅलरी पण प्रचंड घेतात पण आउटपुट खूप कमी, म्हणजे नसल्यासारखेच. तुमच्या पतसंस्थेत हेवी ॲसेट असणारे कर्मचारी किती आहेत आणि हेवी ॲसेट असणारे कर्मचारी किती आहेत? तुम्ही कोणत्या प्रकारच्या कर्मचाऱ्यामध्ये येत आहेत? हेवी ॲसेट असणारे का हेवी ॲसेट असणारे? नमस्कार, मी संदीप पाटील, फाउंडर अँड सीईओ सॅपॅक्ट प्रायव्हेट लिमिटेड, त्याचबरोबर कॉपरेटिव्ह कन्सल्टंट ट्रेनर, तुमचं या भागामध्ये सहर्ष स्वागत करतो. प्रशिक्षणामध्ये मोस्ट ऑफ कर्मचारी आणि ज्यावेळी डायरेक्टर्स येत असतात, त्यातले डायरेक्टर्स मोस्ट ऑफ ज्यावेळी प्रशिक्षण संपतं त्यावेळी विचारतात की आमचे कर्मचारी काही केल्या पुढे हालत नाही आहेत, आउटपुट्स काही देत नाही आहेत. आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारतो की तुमचे कर्मचारी मग हेवी ॲसेट्समध्ये आहेत का हेवी ॲसेट्समध्ये आहेत? मी जसं म्हटलं की आपल्याकडे ॲसेट्स दोन प्रकारचे असतात, तेही कर्मचाऱ्यामध्ये पण सुद्धा दोन प्रकारचे ॲसेट्स असतात. एक हेवी ॲसेट्स, दुसरा हेवी ॲसेट. म्हणजे सॅलरी प्रचंड प्रमाणामध्ये घेणारे कर्मचारी असतात. आता तुम्ही म्हणाल की एकतर कर्मचाऱ्यांना नागरी पतसंस्था असतील याच्यामध्ये सॅलरी खूप कमी आहे, मान्य आहे सॅलरी खूप कमी आहेत, पण प्रत्येक पतसंस्थेच्या मानाने सॅलरी किती आहे हे सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल. जे पहिल्या प्रकारचे हेवी ॲसेट्स असतात की जे सॅलरीही घेतात, आता जर हे तुम्हाला क्रायटेरिया लावायचा असेल तर असाही लावू शकतो आपण की ज्या पतसंस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना सॅलरी आहे जास्त प्रमाणामध्ये. आता जास्त प्रमाणामध्ये याचे पण प्रमाण तुम्हाला पाहावं लागेल की मोस्ट ऑफ आपण असं म्हणतो की सॅलरी जास्त आहे तिथे आउटपुट पण जास्त आहे का हे चेक करा. मोस्ट ऑफ जो कर्मचाऱ्यांच्यावर आस्थापना जो खर्च केला जातो तो एकूण उत्पन्नाच्या मिनिमम 15% असावा असं म्हणणं आहे. त्याचबरोबर आपल्या कर्मचाऱ्यांचं आउटपुट जर चेक करायचं असेल तर एकूण जो आपला पेब आहे, जो आपण पेब बघतो ज्याला आपण म्हणतो की पर एम्प्लॉयमेंट बिझनेस, तो जो आहे मिनिमम 5 कोटी असला पाहिजे. आपल्या पतसंस्थेत जर समजा आपला पेब म्हणजे ज्याला म्हणतो की पर एम्प्लॉयमेंट बिझनेस हा जर 5 कोटी किंवा 5 कोटीच्या वरती असेल तर आपल्या संस्थेत जे कर्मचारी पगार घेत आहेत ते डेफिनेटली हेवी ॲसेट, म्हणजे एकदम मजबूत ॲसेट्स आहेत तुमचे, की जे तुम्हाला आउटपुट पण प्रचंड देत आहेत. सेकंड साईडला जर बघितलं तर अशी अवस्था सुद्धा पतसंस्थांमध्ये आहे की जे सेकंड ॲसेट्स आपण म्हणतोय कर्मचाऱ्यांच्या मधले, ते सॅलरी प्रचंड घेत आहेत. त्यांच्या पतसंस्थेच्या मानाने सॅलरी प्रचंड आहे, त्यांचा कर्मचाऱ्यांच्या वरती जो आस्थापना जो खर्च आहे तो एकूण इन्कमच्या 15% किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण त्यांचा जो पेब आहे हा जो आहे तो 5 कोटीच्या खाली. काही काही संस्थांचा तर पेब एवढा दिसतो 1 कोटी 2 कोटी 2 कोटी अचीव करताना पण नाकीनऊ झालेला आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्याकडे कर्मचारी हेवी आहेत, पण आपल्याकडे याचा अर्थ असा होतो की कर्मचारी हेवी आहेत पण आउटपुट कमी आहे. त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे चांगल्या पद्धतीनं आपल्या संस्थेला रन करण्याचं, पण रन केलं जात नाहीये. तुमच्याकडे पण हा बघायचा आहे की आपल्याकडे जे कर्मचारी आहेत ते हेवी पगार जे असतात असं होऊ शकतं. मी म्हटलं काही संस्थांमध्ये सॅलरी कमी दिसेल पण पतसंस्थांच्या मानाने ती सॅलरी प्रचंड असू शकते तुमच्या साईजचा. त्याचबरोबर तुमच्या जे काय तुम्हाला कालावधी झालेला आहे स्थापनेपासूनचा, जे वर्ष झालेले आहेत संस्थेला स्थापना होऊन, त्याच कालावधीच्या पतसंस्थेबरोबर ज्यावेळी तुम्ही कंपॅरिझन करता त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की तुमचे कर्मचारी हेवी ॲसेट आहेत का हेवी ॲसेट आहे. जर तुमच्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये दोन ॲसेट्समध्ये सेकंड प्रकारचे जर ॲसेट्स असतील की सॅलरी प्रचंड आहे पण आउटपुट 5 कोटीच्या खाली आहे, ज्याला पेब म्हणतो आपण, आणि आपला जो खर्च आहे कर्मचाऱ्यांच्यावरचा तो एकूण उत्पन्न 15% जास्त असेल, तर तुमचे कर्मचारी हे हेवी ॲसेट्स आहेत. तुम्हाला पाहिलं पाहिजे की माझा तर मत आहे की मी कर्मचाऱ्यांच्यावर कधीही दोष देत नाही, हा दोष मी संचालक मंडळावर देतो. त्यांना म्हणतो की तुम्ही यांच्यातले पोटेन्शियल जे आहेत ते बाहेर काढून घेत नाही आहे, त्यांना एक प्रकारची दिशा देत नाही. जर तुम्ही ह्या एक प्रकारची दिशा तुम्ही दिली तर तुमचे हेवी ॲसेट्स हे मजबूत ॲसेट्स होतील, जे तुम्हाला आउटकम ज्याला म्हणतो की आपण परफॉर्मन्स हा मोठ्या प्रमाणात देतील. त्यांचं पोटेन्शियल यूज करायला सुरुवात करा तर तुमचं हे दोन प्रकारचे ॲसेट्समधले कर्मचारी डेफिनेटली कन्व्हर्ट वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये व्हायला सुरुवात होईल. आणि तुम्ही म्हणाल की आमचे ॲसेट्स जे कर्मचारी आहेत ते हेवी आहेत, स्ट्रॉंग आहेत, त्यांना पगारही मजबूत आहे आणि आउटकम पण ते मजबूत देत आहेत. विचार करा यावर, तुम्ही कोणत्या प्रकारचे ॲसेट्स आहात याच्यावर डेफिनेटली विचार करून याच्यावर
त्यावर उपाययोजना करायला सुरुवात कराल तर तुमची पतसंस्था नेक्स्ट लेवलला जाईल. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जर आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन आहे तिला प्रेस करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ध्यानपूर्वक पाहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आणि मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.